जय शिवराय. मी अनुभव अंकुश कुमार, एक मराठी माणूस. लवकरच आपण एका नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. मग प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण नवीन नवीन गोष्टी ठरवू की बाबा मी ही गोष्ट करेल, ती गोष्ट करणार नाही, सकाळी लवकर उठेल, रात्री लवकर झोपेल, वगैरे वगैरे वगैरे. जसं की मी 2022 ठरवलं होतं की बाबा बाहेरचं खाणं बंद करेल किंवा कमी करेल. 2023 देखील मी टेस्ट होते किंवा बाहेरचं खाणं बंद करेल किंवा कमी तरी करेल. तुमसे ना हो पाएगा. हा विषय वेगळा, पण आजच्या वेळेचा मुद्दा असा की 1 जानेवारी ठीक आहे, आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण त्या देते 31 डिसेंबरची रात्र, मग 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी असो किंवा होऊन गेलेल्या वर्षामध्ये झालेल्या चुका, घडून गेलेला भूतकाळ विसरण्यासाठी आपण सेलिब्रेशन करत असतो. प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करत असतात, हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावं. पण दारू पिऊन, फकाट होऊन, धिंगाणा घालणे, राडे करणे, नाचणे हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही, हे तुम्ही कुठून आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. तरी देखील तुम्हाला ते करायचं असेल तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण असं सगळं करत असताना कुठेही आमच्या ऐतिहासिक वास्तूंना गड किल्ल्यांमध्ये आणू नका अशी आमची कळकळीची विनंती. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आता गड किल्ल्यांचे, ऐतिहासिक वास्तूंचे महत्व तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगण्याची काही गरज नाही. आणि ते सांगायचे झाले तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण या मुद्द्यावर जर आपल्याला बोलायचं झालं तर आमचे गड किल्ले आमच्यासाठी, आमचा इतिहास आहे, ते इतिहास जपून ठेवण्यासाठी काम करतात. आणि आम्हाला आमचे हे गड किल्ले पुढच्या पिढीला दाखवायचे आहेत, जेणेकरून आम्ही पुढच्या पिढीला देखील ठामपणे सांगू शकतो की बाबा हा हा आपला इतिहास आहे, या इतिहासामुळे आज आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. ज्या गड किल्ल्यांवर आमच्या मावळ्यांचे, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे रक्त सांडले, त्या गड किल्ल्यांवर तुमच्या दारूचे थेंब सांडू नये अशीच आमची विनंती. आपण अनेकदा बघतो, अनेक पर्यटक असतील, अनेक ट्रेकर्स असतील, जे पर्यटनाच्या कारणाने किंवा ट्रेकिंग करण्याच्या कारणाने गड किल्ल्यांवर जातात, तिथे अश्लील गोष्टी करतात, तिथे दारू पितात, ऐतिहासिक वस्तूंचं नुकसान कसं होईल हे सर्व कार्य ते करत असतात. मग त्यांच्यावर कुठेतरी जम बसलं पाहिजे असा काहीतरी प्रण आपण 2023 सुरुवातीला घेतला पाहिजे असं मला वाटतं. खर तर कायद्यानुसार Article 51(a)(f) या कायद्यानुसार प्रत्येक ऐतिहासिक वास्तूचं जतन करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जर कोणी 31 डिसेंबरला सेलिब्रेशन करण्यासाठी गड किल्ल्यांवर दिसलं तर या कायद्यानुसार तुम्हाला दंड होईल तो होईलच, पण प्रत्येक गड किल्ल्यांजवळ अनेक शिवभक्तांच्या संघटना कार्य करत असतात. जर त्या शिवभक्तांना तुम्ही कुठे दिसला तर पोकळ बांबूचे फटके तुम्हाला भेटतील याची जाणीव देखील तुम्हाला असली पाहिजे. त्यामुळे आम्ही परत एकदा विनंती करतो की 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करत असताना कृपया करून तुम्हाला जे काही राडा करायचे, तुम्हाला जो काही धिंगाणा करायचे, तुमच्या घरी करा, तुमच्या हॉटेल्समध्ये करा, आमच्या गड किल्ल्यावर नका करू. गड किल्ले हे पार्टी करण्यासाठी नाहीये, गड किल्ले हे तुमचं क्लब किंवा तुमचं पब नाहीये, गड किल्ले आमचा इतिहास आहे. तो आमचा इतिहास आम्हाला दर्शवतो आणि मी आधी देखील सांगितलं की हा इतिहास आम्हाला आमच्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जायचा आहे. त्यामुळे अश्लील वर्तन 31 डिसेंबरला आमच्या गड किल्ल्यावर करू नका अशी विनंती आणि अशी आमची इच्छा की तुम्ही ते देखील करणार देखील नाही. बरं, आपण हे सगळं सेलिब्रेशन करतो, तुम्ही सेलिब्रेशन करता, राडा घालता की बाबा पुढचं वर्ष आलं, नवीन वर्ष आलं, जानेवारी महिना आला. पण 1 जानेवारी हा आपण नवीन वर्ष का साजरा करतो, नवीन वर्ष का म्हणतो हे तरी तुम्हाला माहिती आहे का? जग करते म्हणून आपण देखील तेच करायचं अशी गोष्ट तुमची चालू आहे. मला तर वाटतंय कदाचित बऱ्याच लोकांना माहितीच नसेल की बाबा 1 जानेवारीला आपण नवीन वर्ष का म्हणतो. उगाच दारू पिऊन राडे घालण्यासाठी ते 1 जानेवारी 31 डिसेंबर सेलिब्रेट करतात. तर 1 जानेवारी हे आपण साजरं का करतो तर रोमन समाजाचा देव, समाजाचा देव जो आहे ज्यांचं नाव जानुस असं आहे, तर ते आहेत गॉड ऑफ बिगिनिंग्स. त्यांना आपण गॉड ऑफ बिगिनिंग्स म्हणतो, आपण म्हणजे रोमन समाज त्यांना गॉड ऑफ बिगिनिंग्स म्हणतात, म्हणजे ज्यांच्यापासून सुरुवात होते असं त्यांचा देव जानुस. मग त्या जानुस या देवा या देवतांमधून ते नाव पडलं जानेवारी, ज्यांना आपण मराठीमध्ये जानेवारी म्हणतो, तर जानेवारी नाव पडलं म्हणून आपण वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून करतो. हा त्यांचा इतिहास, हे तरी माहिती होतं तुम्हाला. मग ते त्यांचा समाज कोणत्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं करते त्यांना करू द्या, आपलं काय मध्ये मध्ये, भारतीय संस्कृती का त्यात मध्ये पडते? भारतीय माणसं का दारू पिऊन नाचतात? भारतीय माणसं दारू पिऊन आपल्या ऐतिहासिक वस्तूंचं का नुकसान करतात हेच मला समजत नाही. पण यावर आपली संस्कृती काय सांगते? आपलं नवीन वर्ष कधी असतं? तर गुढीपाडव्याला. गुढीपाडवा म्हणजे काय? ज्या दिवशी ब्रह्मदेवताने या सृष्टीचं निर्माण केलं तो गुढीपाडवा, ज्या दिवशी वर्षातील सर्वात तेजस्वी चंद्र आपल्याला दिसतो तो गुढीपाडवा, ज्या दिवशी आपण देवाचं नामस्मरण करून एका नवीन वर्षाची सुरुवात करतो, ज्या दिवशी ढोलताशे वाजले जातात, गुढी उभारली जाते, ज्या दिवशी कडुलिंबाच्या पानाने आपण आंघोळ करू जेणेकरून आपली सर्व घाण, आपली सर्व बाह्यांग स्वच्छ हो, बाह्यांगासोबत अंतर्मन देखील स्वच्छ हो, अशी आपली भावना, ही आपली संस्कृती, ही संस्कृती कुठेतरी जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं मला वाटतं.
ना की दारू पिऊन नाचून राडे घालून धिंगाणा करून आपल्याच ऐतिहासिक वस्तूंचं ऐतिहासिक स्थळांचं नुकसान करणे, अशी कोणती गोष्ट तुम्ही करू नका असंच मला वाटतं. आणि हा छोटासाच मुद्दा घेऊन मी आज तुमच्या समोर आलो होतो. नवीन वर्ष साजरं करताय नक्की करा, नवीन वर्षाचं स्वागत करताय नक्की करा, तुमच्या पद्धतीने करताय नक्की करा, पण त्यात कुठेही आमच्या ऐतिहासिक वास्तूंना गड किल्ल्यांना मध्ये आणू नका, ही आमची कळकळची विनंती. आणि असं काही झालं तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये देखील मी सांगितले की कायद्यानुसार त्यासोबतच अनेक संघटना अनेक शिवभक्त प्रत्येक गड किल्ल्यांवर प्रत्येक ऐतिहासिक वास्तूपाशी कार्य करत असतात, त्यांच्याकडून तुम्हाला शिक्षा नक्कीच होईल याची जाणीव असू द्या. इतकंच बोलतो मी थांबतो. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. तुमचं यावर मत काय हे देखील मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. नवीन वर्षाच्या तुम्हाला देखील शुभेच्छा. गुढीपाडव्याला देखील आपण शुभेच्छा देऊच आपल्या पद्धतीने, पण तरी देखील जागतिक नवीन वर्षाची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. इतकंच बोलतो मी थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आत्ता एका मराठी माणसाला सबस्क्राईब करणार नाही तर मग कधी करणार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.